तर आज सगळीकडे दिवाळी आहे ते उत्साह साजरी केली जाते, काय नेमकं या दिवाळीसाठी स्पेशल आहे? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशातील तमाम जनतेला मी दिवाळी उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। हा दीप उत्सव प्रत्येकाच्या जीवनात एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन ज्योत आणेल अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो। आणि राज्यातल्या गोरगरीब जनता असेल, शेतकरी वर्ग असेल, शेतमजूर असतील, आमचे सर्व साथी असतील, या सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचं ध्येय हे सबका साथ सबका विकास आहे। त्या उद्दिष्टातून आज इकडे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाजी आणि मी स्वतः कुलाब्यातील कोळीवाडा व इतर सर्वसामान्य जनता जी आहे त्यांच्याबरोबर दिवाळी उत्सव साजरी करण्यासाठी इकडे उपस्थित होतो। या उत्सवाला अत्यंत चांगला प्रतिसाद प्राप्त झाला। छोट्या छोट्या मुलांपासून ते थोर सीनियर सिटिझन्सपर्यंत सगळ्यांनीच एकत्र येऊन हा सण साजरी केला आहे आणि त्याबद्दल मी समाधान आणि अत्यंत आनंद व्यक्त करतो। सर, दिवाळीमध्ये अनेक फटाके आहेत ते फुटले जातात, मात्र येत्या काळात राजकीय फटाके देखील काही फुटतील का? राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात। आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल आणि मिठाईबद्दल बोलणं उचित राहील। फटाके अजून फुटायला वेळ आहे, तुम्ही काळजी करू नका। जारंगी पाटील असं म्हणतात की मी दिलेली तारखेवरती मी ठाम आहे, राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्या। बघा, मी यापूर्वी सांगितलंय की जनसामान्य व्यक्तीला जो निर्णय अपेक्षित असतो तो होणं हे डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं, परंतु असे निर्णय होत असताना ते निर्णय डेमोक्रॅटिक फॅशनमध्ये होणं आवश्यक असतात। संविधानिक आणि लोकशाहीमध्ये प्रणीत असलेल्या पद्धतीने ते निर्णय होणं अपेक्षित असतात। त्यामुळे असे निर्णय घेताना ते निर्णय शाश्वत कसे ठरतील, ते निर्णय टिकून कसे राहतील याचा विचार करूनच ते निर्णय घेणं अपेक्षित आहे। मला खात्री आहे हे सरकार संवेदनशील सरकार आहे, विधिमंडळही अत्यंत संवेदनशील आहे या विषयात, आणि येणाऱ्या काळात अत्यंत शाश्वत आणि टिकाऊ निर्णय शासनाकडनं होईल आणि त्याला विधिमंडळाकडनं योग्य ती साथ मिळेल। सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतायत की फटाकडे फुटतील, मात्र नवीन वर्ष येत आहे, सुख समृद्धीचं तुम्ही म्हणाला, शेतकरी आणि सगळ्यांसाठी जावं, मात्र राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीने समृद्धीचं जाणार आहे? कारण की बरेच कलह तुमच्या समोर। राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल, कारण शेवटी डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा निर्णय हा मेजॉरिटी मॅटर्स, आणि त्यामुळे अशा परिस्थितीत जे कायद्यात प्रोव्हिजन्स असतील, जे संविधानात तरतुदी असतील, त्या सगळ्यांचं पालन करून जनतेला अपेक्षित आहे कायद्यानुसार जो अपेक्षित आहे तसा निर्णय आपण देऊ। सर, मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, हा तुमचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये सुद्धा काही प्रमाणात अस्वच्छता दिसत आहे, लहान लहान गल्ल्यात, कशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत? आपण जर बघितलं तर हा पर्टिक्युलर परिसर जो आहे कुलाबा वाडी किंवा कुलाबा कोळीवाडा, हा अत्यंत जवळजवळ आज मुंबईतला सर्वात जुना कोळीवाडा हा जाणला जातो, आणि असं असताना इकडे विकास करण्यासाठी कंजेशन बराचसा आहे, तरीही इकडच्या हाऊस गल्ल्या असतील, रस्ते रुंदीकरण करणं सध्या शक्य नाही कारण इमारती बऱ्याचशा आहेत इकडे, त्यांचं CRZ मुळे काम रखडलेलं आहे, त्याचप्रमाणे इकडे NOC नेव्हीची जी लागते त्यामुळेही कामं रखडली आहेत। या सगळ्या गोष्टींवरती केंद्र शासनाबरोबर आमचा सातत्याने संपर्क आहे आणि येणाऱ्या काही काळात आपल्याला हे चित्र बदललेलं दिसेल। छत्रपतींचा विचार म्हणजे स्विच।